तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे तर महाडीबीटीवरती पूर्वसहमती कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की पूर्वसहमती जे आहे डाउनलोड होत नाही आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्ही जर महाडीबीटीवरती नोंदणी केलेली नसेल तर घरबसल्या तुम्ही याची नोंदणी करू शकता. तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. सर्वात पहिले तुम्हाला तुमची आय डी आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करायचं आहे, किंवा तुम्हाला इथून फॉरगेट पासवर्ड सुद्धा करण्याचा, त्यानंतर वापरकर्ता आय डी विसरला यावरती क्लिक करून तुम्ही तुमची आय डी व पासवर्ड मिळवू शकता. तर मी जे काही माझं पूर्वसहमती काढणार आहे तर मी इथं माझा आधार नंबर, त्यानंतर ओ टी पीच्या थ्रू काढणार आहे. तर ओ टी पीवरती क्लिक करून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे. तर एक ओ टी पी जे आहे माझ्या मोबाईलवरती इथं आलेला आहे, तर मी तो ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा यावरती ज्या क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं लोडिंग घेईल, त्यानंतर तुमची जे काही प्रोफाईल आहे ती इथं लॉग इन होईल. प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल. त्यानंतर पूर्वसहमती पत्र यावरती ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जे काही तुमची पूर्वसहमती आलेली असेल ते तुम्हाला इथं शो करेल. जर तुम्ही इथून तुमची पूर्वसहमती दाखवत नसेल तर तुम्हाला पुन्हा आय डी लॉग इन करूनच चेक करायचं आहे. तर तुमची पूर्वसहमती इथं अशा प्रकारचं इंटरफेस दाखवेल. तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. क्लिक करून तुम्ही ज्या तुमची अशा प्रकारे पूर्वसहमती इथून डाउनलोड करून घ्यायची आहे. जे काही तुषार सिंचनसाठी मी जे काही अर्ज केला होता तर त्याचा जो काही मला पूर्वसहमती आलेली आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमची पूर्वसहमती काढू शकता. व महाडीबीटीवरती ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचे आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल A to Z. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्वसहमती घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल